आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यमान खासदारांनी निप्पाणी मतदारसंघात लुडबुड करू नये, साडेचार वर्षात कुठे होता, आमदार सौ जोल्ले यांचा सवाल. विद्यमान खासदारांनी निप्पाणी मतदारसंघात लुडबुड करू नये असा सूचक टोला देत साडेचार वर्षात आपण कुठे होता असा खोचक सवाल आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलाय. निप्पाणी येथील जाहीर सभेत आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यावर चांगलेच टीकास्त्र सोडलं. त्या म्हणाल्या, विद्यमान खासदारांनी साडेचार वर्षात कोणताच विकास केलेला नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता खासदार राज्यातील निधी आणून विकास केल्याचा डांगोरा पिटत आहेत. जर निधी आणायचाच असेल तर केंद्रातील सरकारकडून निधी खेचून आणा असं आवाहन करत राज्यातील निधीवर डोळा ठेवून जनतेची दिशाभूल करू नये. मी राज्यातील निधी आणण्यास सक्षम असल्याचा घणाघात आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलाय. विद्यमान खासदारांनी माझ्या निप्पाणी मतदारसंघातील चांद शिरदवाड हे गाव दत्तक घेतलं आहे. त्या गावाचा त्यांनी किती विकास केला आहे ते खासदारांनी सांगावं. त्या गावाला केंद्राकडून निधी आणून आदर्श गाव बनवणं गरजेचं होतं, पण केंद्राकडे जाऊन निधी खेचून विकास कामे करणं जमत नाही. केवळ दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणं एवढंच जमतं असा टोला आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी यावेळी मारला. राज्यातील निधीवर डोळा ठेवून निप्पाणी मतदारसंघात खासदार डोकावत आहेत, पण माझ्या मतदारसंघातील जनता सुजाण असून लवकरच उत्तर देईल असं भाकीत त्यांनी यावेळी केलं. आमदार सौ जोल्ले पुढे म्हणाल्या, मानकापूर येथील शाळा खोल्यांसाठी गेल्या 5 वर्षापासून माझे सतत प्रयत्न आहेत. तसा शासन दरबारी प्रस्ताव माजी शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठवलाय, त्यामुळेच या शाळेला निधी मिळाला. असं असताना खासदारांनी या कामाचं श्रेय केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतल्याचा आरोप आमदार जोल्ले यांनी केला. तर राज्यातील निधी आणण्यास मी सक्षम आहे, तुम्ही दिल्ली दरबारी जाऊन निधी आणा, मी जाहीर सत्कार करतो असं आवाहन खोचक शब्दात आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे.